अनिताग्रु निकितमे सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। हिवाळा दिवस आहे, हिवाळ्या स्पेशलमध्ये मेथीचे लाडू कसे करायचे याची छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे। चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू। मेथी हे कडू असते, परंतु मेथी हे कडू लागणार नाही म्हणून मी तुम्हाला एक टिप्स ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय सुंदर लाडू होतात आणि खायला तितके सुंदर लागतात। मेथीच्या लाडूसाठी मी इथे मेथी घेतलेली आहे, ही अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे आणि ही मेथी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। मेथी आपली इकडे बारीक झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ही मेथी आपल्याला तीन दिवस किंवा कमीत कमी दोन दिवस तरी आपल्याला ही मेथी ह्या तुपामध्ये भिजून ठेवायची आहे। याचं कारण असं की ही मेथीचं जे कडवटपणा असतं तो कमी होऊन जातो, म्हणून आपल्याला ह्या तुपामध्ये ही मेथी अशी भिजून ठेवायची आहे। छोटी एक वाटी इथे खारदस घेतलेली आहे, खारदस आपल्याला भाजायची आहे। फक्त 2 मिनटं भाजायची आहे, काळी होऊ द्यायची नाही। आता आपली खाकस भाजून झालेली आहे, याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता आपले काजू भाजून झाले, नंतर आपल्याला बदाम भाजून घ्यायचे। बदाम भाजायच्या वेळी आपल्याला थोडं तूप टाकायचं आहे आणि थोड्या तुपावरच आपल्याला हे परतायचं आहे। तर ह्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी मी खारीक घेतलेली आहे, खारीकचे असे बारीक तुकडे करून घेतले किंवा बाजारामध्ये याची पूड पण मिळते। याला आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे। आता आपली खारीक पण छान भाजल्या गेलेली आहे, परंतु याला थंड करावं लागेल। नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला खोबरा केस भाजून घ्यायचं आहे। तुम्ही खोबऱ्याचे तुकडे पण वापरू शकता आणि याला छान लालसर होऊ द्यायचं। खोबरा केस आपला छान भाजलेला आहे, याला पण आपण थंड करायला ठेवू। आता आपलं तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला डिंक टाकायचं आहे। डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा करूनच आपल्याला डिंक तळायचं आहे। आता फुललं आहे, आता याला आपण काढून घ्यायचं। आणि आता त्याच तुपामध्ये आपल्याला कणिक टाकायची आहे। कणिक इथे मी 2 वाटी कणिक घेतलेली आहे, परत यामध्ये थोडं तूप टाकायचं। बघा, ही मेथी आपण तुपामध्ये भिजवून ठेवली होती, याची पूड करायची आणि नंतर तुपामध्ये भिजवून ठेवायची। कमीत कमी 2 दिवस तरी भिजवायची, पण जितके जास्त जसं मी भिजवाल तितके त्यामधलं कडवटपणा कमी होऊन जातो। आपल्याला हे मेथीचं भिजवलेली मेथी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि याला परत थोडं छान भाजून घ्यायचं आहे। म्हणजे काय होते, याचा कडवट पण आपण कमी होऊन जातो आणि याला थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला। मी छान एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकायचं आहे, अगदी 2-3 चम्मच मी दूध वापरलेलं आहे, म्हणजे हे कसं मोकळं होते, नाही तर तुम्ही पाण्याचा वापर पण यामध्ये करू शकता। इतकं दूध मी वापरलेलं आहे, 1/2 वाटी दूध वापरलेलं आहे आणि याला पूर्ण दूध आटू द्यायचं यामधलं। बघा कसा छान कलर आलेला आहे कणकीला। मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला सुरुवातीला ही खाकस बारीक करून घ्यायची आहे। बघा खाकस बारीक झालेली आहे, बदाम बारीक करून घ्यायचे आहे, बदामची पूड आपली बारीक झालेली आहे, काजू बारीक करून घ्यायचे आहे। सगळं आपल्याला वेगवेगळं काढून ठेवायचं आहे बारीक करून, नंतर आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे।
होत आहे, काजू पण आपले बारीक झाले आहेत। तर यामध्येच मी हे बारीक बारीक करून घेत आहे। बारीक बारीक करायला आपल्याला थोडा वेळ लागेल। अशी खारीक पूड आपली बारीक झाली आहे। नंतर आपल्याला हा खोबरा किस हा पण थोडा फिरवून घ्यायचा आहे। बघा असा खोबरा किस झाला आपला। आता हा डिंका आपण मिक्सरवर फिरवून घ्यायचा। आपला डिंका असा बारीक झालेला आहे, मिक्सरवर फिरवला की छान होते। बस काजू पूड, बदाम पूड, खोबऱ्याचा किस आपण सगळं मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे। आणि ही खारीक, आणि यामध्ये आपल्याला हा ड्रायफ्रूट पूर्ण टाकायचा आहे। आता इथे मी दोन वाटी कणिक घेतली होती, आपण तर मी इथे अडीच वाट्या गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपण किसून घ्यायचा किसणीने। आणि ह्या मिश्रणामध्ये छान हाताने मिक्स करायचं आपल्याला। थोडंसं गरम असतानाच आपल्याला करायचं आहे। आणि हे मिश्रण आपल्याला दोन हाताने घेऊन छान मिक्स करायचं आहे, तरच यामधला गूळ सगळं बाजूनी छान लागेल। नाही तर कुठे गोड होईल आणि कुठे गोड होणारच नाही, कुठे फिकं लागेल आपल्याला। नाही म्हणून ना छान दोन्ही हाताने छान मिक्स करायचं। कोणताही पाक न करता मी तुम्हाला मेथीचे लाडू कसे करायचे ह्याची रेसिपी सांगत आहे। आणि हे लाडू आपल्याला कोमट असतानाच वळायचे आहे। आणि जर आपलं मिश्रण समजा हे कोरडं झालं आणि वळता आले नाही तर मग आपल्याला याला मिक्सरवर बारीक करून आपल्याला परत वळायचं, बारीक करायचं आणि नंतर आपल्याला लाडू वळायचे। अतिशय स्वादिष्ट आणि मस्त असे आपले मेथीचे लाडू झालेले आहे आणि कोणतेही कडवटपणा नाही। आणि कडू न होण्यासाठी मी तुम्हाला यामध्ये टिप्स सांगितले का आपण मेथी कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे भिजवायची। जर तुम्ही त्या पद्धतीने जर मेथी भिजवाल तर तुमचे लाडू कधीही कडू होत नाही आणि इतके सुंदर लाडू होतात। नक्की हे लाडू तुम्ही हिवाळ्यामध्ये करा, पाय दुखण्यासाठी, आपले घुटके दुखतात, कंबर दुखतात, त्याच्यासाठी आपल्याला हे मेथीचे लाडू अतिशय आवश्यक आहे। हिवाळा स्पेशल आहे, थंडीच्या दिवसामध्ये एक वेळा तुम्ही नक्की हे लाडू करून बघा। बघा मी तुम्हाला एक लाडू असा सहज फोडून दाखवत आहे का किती नरम आणि सॉफ्ट असा आपला मेथीचा लाडू झालेला आहे। बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर खरोखर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मस्त खा आणि आनंदी रहा, खुश रहा। धन्यवाद।